स्वागत आहे आपल्या सर्वांचं डी स्टडी या यूट्यूब चॅनलवर। या यूट्यूब चॅनलद्वारे मी तुम्हाला तुमच्या स्पर्धा परीक्षेसाठी व्हिडिओ प्रोव्हाइड करणार आहो। जर आपण कोणत्याही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल तर तुम्हाला हे व्हिडिओ नक्की उपयोगाचे ठरणार आहे। वळूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओकडे। बघा, आज मी तुम्हाला सोलापूर शहर पोलीस सिपाही 2021 जो पेपर हा कालच झालेला आहे यावर आज आपण डिस्कशन करणार आहो, ज्यामध्ये आपण गणित आणि बुद्धिमत्ता याचे जे ही प्रश्न या पेपरला आलेले होते गणित आणि बुद्धिमत्तेचे ते सर्व आपण आजच्या या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहो। व्हिडिओला तुम्हाला पूर्णपणे पाहायचा आहे जेणेकरून जर तुमचा येणारा एग्जाम असेल तर त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ महत्त्वाचा ठरू शकतो। बघा, पहिला क्वेश्चन बघा, इथे काय दिलेलं होतं, 30, 75, 36, 69, ठीक आहे, 69, त्यानंतर बघा इथे 42 आणि शेवटी होते 63। आणि तुम्हाला 63 नंतर दोन क्वेश्चन मार्क होते, 63 नंतर इथेसुद्धा क्वेश्चन मार्क, इथेसुद्धा क्वेश्चन मार्क। आता बघा, 30 वरून कितीवर गेले तुम्ही, 36 वर, म्हणजे 6 वाढ केली। पुन्हा बघा इथे या 36 वरून तुम्ही कितीवर गेले, 42 वर, पुन्हा 6 वाढ, पुन्हा 42 वरून आता कितीवर जाणार तुम्ही, 42 वरून 6 वाढ जर केली तर तुम्ही 48 वर पोहोचणार, कितीवर, 48 वर। नेक्स्ट बघा इथे काय केलं होतं तुम्ही, 75 वरून 69 वर गेले, म्हणजे 6 कमी केले इथे। पुन्हा 69 वरून 63 वर आले तुम्ही, तर इथेसुद्धा किती कमी केले, 6। तर आता 63 मधून 6 जर तुम्ही कमी केले तर तुम्हाला किती भेटणार, 57। तर तुमचं आन्सर 48, 57। बघा इथे ऑप्शन नंबर सीमध्ये अवेलेबल होतं, ठीक आहे। नेक्स्ट बघा काय दिलेलं होतं, नेक्स्टवालासुद्धा इझीच होता, बघा फक्त त्याला समजून घ्या। काय म्हटलेलं आहे, एका शेतात 20 कोंबड्या, 15 गाई व काही गुराकी उभ्या आहेत, सर्वांच्या पायाची एकत्रित संख्या ही सर्वांच्या डोक्यांच्या एकत्रित संख्येपेक्षा 70 जास्त आहे, तर त्या ठिकाणी किती गुराखी असतील, तर त्या ठिकाणी किती गुराखी असतील असा तुम्हाला क्वेश्चन आहे। आता 20 कोंबड्या याचा अर्थ त्यांचे डोके किती, एक एक डोकं, तर 20 कोंबड्याचे 20 डोके, 15 गाईचे 15 डोके आणि गुराखी तुम्हाला माहीत नाही तर आपण गुराखी एक्स घेतलेला आहे, गुराखी काय घेतलं, एक्स घेतलं। आता या सर्वांचं काय म्हटलेलं आहे, सर्वांच्या पायाच्या एकत्रित संख्या ही सर्वांच्या डोक्यांच्या एकत्रित संख्येपेक्षा, डोक्यांच्या एकत्रित संख्येपेक्षा कितीने जास्त आहे, 70, ठीक आहे। हे झाली डोक्यांची। आता सर्वांचे पाय, आता कोंबड्यांना किती पाय राहतात, 2 पाया, कोंबड्या किती आहे तुमच्याकडे, 20, तर बरोबर 20 गुणेला 2। आणखी तुम्हाला गाई किती दिलेली आहे, 15, गाईला किती पाय राहतात, 4, तर 15 गुणेला 4 किती येणार, डायरेक्टली तुम्ही इथे 60। आता तुम्हाला गुराखी किती आहे माहीत नाही पण गुराखीला 2 पाय राहतात हे माहीत आहे, तर 2 गुणेला x लिहिण्याच्याऐवजी आपण 2x लिहूया, ठीक आहे। हा झाला आता आपलं इक्वेशन तयार। आता तुम्हाला काय करायचं आहे, याची ॲडिशन करायची आहे। बघा, 20 अधिक 15 35, 35 अधिक 70 किती झाले, 105 अधिक तुमचा एक्स आला, 105 अधिक x बरोबर काय होणार आहे, या साईडला बघा, 40 अधिक 60 किती झाले, 40 अधिक 60 100 अधिक तुमचा 2x, तर इथून तुम्हाला एक्सची व्हॅल्यू भेटणार, जी किती भेटणार, बघा हा 100 या साईडला जाणार, हा एक्स या साईडला आला, तर एक्स बरोबर तुम्हाला 5 भेटलेला आहे, जे आपण कोणासाठी एक्स घेतलेला होता, गुराखीसाठी। आणि तुम्हाला काय म्हटलं होतं, बघा तर त्या ठिकाणी गुराखींची संख्या किती, तर गुराखी आपण काढले किती होते, 5, लक्षात आलं का। व्हिडिओला तुम्ही पुन्हा पाहू शकता कारण व्हिडिओ तुमच्याचकडे राहणार आहे। नेक्स्ट बघा काय दिलेलं होतं, नेक्स्ट बघा मॅथवरचं प्रॉब्लेम, बघा इथे बुद्धिमत्तेवरचं प्रॉब्लेम दिलेलं होतं, z/1, x/9, u/36, q/100, तर झेड नंतर एक्स घेतला, एक्स नंतर यू घेतला, यू नंतर क्यू घेतला, तर याला आपण अल्फाबेटिकली सॉल्व करूया। आणि मी तुम्हाला सांगितलेलं आहे जेव्हाही अल्फाबेटिकल ऑर्डरवरचे जर तुम्हाला क्वेश्चन आले तर तुम्हाला ABCD या पद्धतीने लिहायची आहे, ठीक आहे, ए पासून एम पर्यंत आणि एमच्या लगेच खाली तुम्हाला एन आणि एन पासून लिहत लिहत तुम्हाला एच्या खाली झेड आणायचं आहे, ठीक आहे, या पद्धतीने तुम्हाला लिहायचं आहे। आता तुम्हाला काय दिलेलं आहे बघा इथे, z1, तर झेड इथे आहे आणि 1 झेडच्या समोर आहे, म्हणजे अपोजिटला 1 आहे, नंतर काय केलं त्यानं, झेड नंतर एक्स घेतला, झेड नंतर काय घेतलं, एक्स, आणि एक्सच्या खाली कोण आहे, 3 आहे, एक्सच्या समोर किती आहे, 3, तर बघा इथे 3 न लिहिता त्याने 9 लिहिले, म्हणजे काय केलं त्याने, 3 वर्ग केला, 3 काय केला, वर्ग, 1 वर्ग 1। आता झेड वरून एक्स वर गेला, आता एक्स वरून कुठे गेला तो, बघा यू वर, एक्स वरून यू वर, म्हणजे 1, 2, आधी 1 गॅप होती आता 2 गॅप, तर यू वर, आणि यूच्या समोर कोण आहे, 6, 6 वर्ग 36,
आता बघा, पहिले एकची गॅप दिली, नंतर दोनची गॅप दिली, तर आता कितीची गॅप देणार तुम्ही? तीनची. एक दोन तीन. कोण आला तुमचा? क्यू आला. क्यूच्या समोर कोण आहे? जे आहे. आणि जेचा नंबर 100. ठीक आहे, बघा इथे जेचा नंबर 100. नंतर काय घेणार? आता चार सोडणार तुम्ही. एक दोन तीन चार. तर कोण आला? एल आला. आणि एलच्या समोर 15 आहे, तर 15चा वर्ग 225. तर एल 225 इथे बघा ऑप्शन नंबर बी मध्ये तुमचं राईट आन्सर आहे. नेक्स्ट बघा काय दिलेलं होतं. नेक्स्ट वाला सुद्धा इजी होता. 30 × 12% काढायची होती. किती? 30 × 12%. हा झिरो मी इथे कट केला. 32 × 36 तर 36 लिहिले आणि हा डिवाइडला किती होता? पॉइंट होता, म्हणजे 10. तर इथे 3.10 तुमचं राईट आन्सर राहणार आहे. किती? 3.6, जो इथे ऑप्शन नंबर सी मध्ये अवेलेबल आहे. लक्षात आलं काय केलं तर? नेक्स्ट बघा काय दिलेलं होतं. 120, 90, 65, 45, 30, 20 असं तुम्हाला दिलेलं होतं. तर बघा काय काय दिलेलं होतं. 120, 90, नंतर 65, 45, 30 आणि नंतर होतं शेवटी 20. नंतर किती होतं? 20. हे तुम्हाला दिलेलं होतं. या दोघांमधला फरक पाहला तुम्ही, 30 आला. या दोघांमधला फरक पहा, 25 आला. या दोघांमधला फरक बघा तुम्ही, 20 आलेला आहे. या दोघांमधला फरक 15. या दोघांचा 10चा फरक. तर आता कितीचा राहणार? 5चा. तर तुम्ही काय करणार? 20 मधून 5 वजा करणार, तर तुम्हाला किती भेटणार? 15. बघा इथे डी ऑप्शनमध्ये तुमचं राईट आन्सर अवेलेबल आहे, 15. लक्षात येत असेल. नेक्स्ट बघा काय दिलेलं होतं. नेक्स्ट वाला तर एकदम इझी होतं. बघा रोमन लिपीत किती संख्या चिन्हे आहेत? रोमन लिपीत किती संख्या चिन्ह आहेत? तर तुम्हाला माहीत आहे रोमनमध्ये आपण आय लिहितो, जो आपला 1 राहतो. नंतर व्ही लिहितो, जो आपला काय राहतो? 5. नंतर आपण एक्स लिहितो. काय लिहितो? एक्स लिहितो, जो आपला 10 राहतो. नंतर एल लिहितो, जो आपला 50 आहे. नंतर सी हा आपण 100 यूज करतो. डी हा 500 आणि एम कशासाठी? 1000. तर टोटल 1, 2, 3, 4, 5, 6, 7. तर टोटल किती आहे? 7. लक्षात आलं. नेक्स्ट बघा काय दिलेलं होतं. 47, 66 आणि काय दिलेलं होतं? स्टार मार्क केलेला होता. या संख्येला 8 निषेध भाग जातो, तर स्टारच्या जागी कोणता अंक येईल असं तुम्हाला विचारलेलं होतं. या स्टारच्या जागेवर कोणता अंक येईल असं तुम्हाला विचारलेलं होतं. तर बघा तुम्हाला माहीत आहे 8 जेव्हाही कोणत्याही संख्येला भाग जातो, तर 8 कसोटी काय आहे? शेवटच्या 3 अंकांना 8 जर पूर्णपणे भाग जात असेल, तर पूर्ण संख्येला 8 भाग जातो. तर आपण काय केलं? बघा शेवटचा अंक पाहला, 66 दिलेला आहे. आता मी या स्टारच्या जागेवर 0 ठेवला आणि याला 8 भाग देऊन पाहतो. बघा 8 × 8 = 64 किती राहिले? 20. 20 भाग जातो का 8? नाही, म्हणजे इथे आपण 0 पुट करू शकत नाही. जर मी 8 ठेवले, 66 × 8/8 केलं, तर 8 × 8 = 64 किती राहिले रे? 2. तर 28 भाग जातो का 8? नाही, म्हणजे हा सुद्धा बसणार नाही. आता राहिलं कोण? 4 आहे. तर बघा 66 × 4/8. तर बघा 8 × 8 = 64 2 राहिले. आता या 24 सुद्धा 8 भाग जातो, तर या स्टारच्या जागेवर कोण येणार आहे? 4 येणार आहे. नेक्स्ट बघा काय होतं. नेक्स्ट बघा 11/200 काय होतं? 11/200 याला मी या पद्धतीने लिहू शकतो का? बघा 11 × 2 = 100 11/2 × 100 या दोनने मी याला भाग केलं, तर मला किती भेटले? बघा दोनने जेव्हा या 11 भाग केला, तर मला 5.55 भेटले. 5.5 भेटले. किती भेटले? 5.5. आता भागेला किती आहे? पुन्हा 2 अंक, म्हणजे पुन्हा 2 डिजिट नंतर आपल्याला पॉईंट करायचा आहे. तर मी काय करणार? 0.055. काय लिहिणार? 0.055, जो कुठे आहे? ऑप्शन नंबर बी मध्ये. लक्षात आलं का? नेक्स्ट बघा काय दिलेलं होतं. नेक्स्ट बघा 1 × 2 अंकाची बेरीज 9 आहे. 1 × 2 अंकाची बेरीज 9 आहे. त्यांच्या अंकाची अदलाबदल करून येणारी संख्या मूळ संख्येपेक्षा 27ने मोठी आहे, तर ती मूळ संख्या कोणती? ठीक आहे, बघा आता तुम्हाला काय करायचं आहे. 54 यामध्ये जर तुम्ही अदलाबदल केली, 54 × 45 केले, तर तुम्हाला किती रिमेनिंग राहतात? राहतात का 27? नाही. आणि आपल्याला किती राहिले पाहिजे? 27ने मोठी असली पाहिजे, म्हणजे 27 बाकी असले पाहिजे. जर मी 27 च्या उलटे केले, म्हणजे 72,
तर 72 मधून जर मी 27 वजा केले तर 27 भेटतात का? नाही. नंतर या 63 उलट गेले तर किती झाले? 36. 63 मधून 36 वजा केले तर मला 27 भेटतात का? बघा इथे 7 किती भेटले? 7. आणि इथे सुद्धा. तर आपलं इथे राईट आन्सर कोणतं होणार आहे? ऑप्शन नंबर सी, जो इथे 63 आहे. ठीक आहे, आता 63 हा आपलं राईट आन्सर आहे, लक्षात आलं का? नेक्स्ट बघा काय दिलेलं आहे. नेक्स्ट बघा, तीन संख्यांचे गुणोत्तर. तीन संख्यांचे गुणोत्तर काय आहे? 3 8 4 8 5 आहे. त्यांच्या वर्गाची बेरीज, त्यांच्या वर्गाची बेरीज 450 असल्यास त्या संख्या कोणत्या? म्हणजे 3x चा वर्ग. ठीक आहे, 3x चा वर्ग म्हणजे इथे 3चा सुद्धा काय होणार आहे? वर्ग. तर इथे मी डायरेक्ट 9 लिहितो. 9x चा वर्ग अधिक 16x चा वर्ग अधिक 16x चा वर्ग अधिक 5x चा वर्ग. ठीक आहे, म्हणजे 25x चा वर्ग. ये 9 अधिक 16 अधिक 25 यांची जेव्हा बेरीज केली किती आली? 50. 50x चा वर्ग जे कोणाच्या बरोबरीत आहे म्हणते? 450च्या. कितीच्या? 450च्या. तर जेव्हा तुम्ही या 50 ने 450 ला भाग करणार तर तुम्हाला किती भेटले? x चा वर्ग बरोबर 9. तर मला x ची व्हॅल्यू किती भेटणार? 3. x ची व्हॅल्यू किती भेटणार? 3. ठीक आहे, x ची व्हॅल्यू 3 भेटली. आता आपल्याला काय विचारलेलं होतं? त्या संख्या कोणत्या? त्या संख्या कोणत्या? तर x ची व्हॅल्यू 3 भेटली. तर याला 3 ने गुणा म्हणजे 9, या 4ला 3 ने गुणा 12, या 5ला 3 ने गुणा 15. 9 12 15 बघा इथे कोणत्या ऑप्शनमध्ये अवेलेबल आहे? ऑप्शन नंबर बी मध्ये, लक्षात आलं असेल. नेक्स्ट बघा काय दिलेलं होतं. नेक्स्ट प्रॉब्लेम सुद्धा इजी होतं बघा, आणि हा प्रॉब्लेम मॅक्झिमम वेळा विचारल्या जात आहे पेपरला. जर तुम्ही पाहिले असेल तर पेपर, 10 महिला रोज 6 तास काम करतात म्हणते. 10 महिला रोज 6 तास काम करत आहे आणि त्या कामाला 12 दिवसात संपवतात. ठीक आहे, नंतर काय म्हटलेलं आहे बघा, तेच काम 20 महिलांकडून ज्या 9 तास काम करतात तर त्यांना किती दिवस लागेल असं तुम्हाला विचारलेलं आहे. तर त्यांना किती दिवस लागेल बघा, काय करणार तुम्ही आता? बघा, या 20चा 0 या 10चा 0 मी इथे कट केला. नंतर या 2 ने या 3ला 6ला भाग केलं, या 2 ने या 6ला भाग केला कितीचा? 3चा. या 3 ने या 9ला भाग जातो कितीचा? 3चा. आता या 3 ने या 12ला भाग जातो 4चा. तर डी बरोबर किती आलं? 4. किती आलेलं आहे? 4. बघा इथे ऑप्शन नंबर ए मध्ये आन्सर अवेलेबल आहे. बघा, जर तुम्हाला व्हिडिओ खरोखर आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करत चला. तसेच चॅनल नवीन असाल तर चॅनलला देखील तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे. आणि जो क्वेश्चन तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही मागे घेऊन त्याला एक वेळा पुन्हा पाहू शकता. नेक्स्ट बघा काय दिलेलं होतं. चंदाने 10 8% दराने 8000 रुपये रक्कम 5 वर्षासाठी सरळ व्याजाने घेतली तर तिला किती सरळ व्याज भरावे लागेल? तर तिला किती सरळ व्याज भरावे लागेल असं तुम्हाला विचारलेलं आहे. तिने रक्कम किती घेतली? 8000. ठीक आहे, किती दराने? 8% दराने. किती वर्षासाठी? 5 वर्षासाठी. आणि भागीला तुम्ही काय लिहिता? 100. आणि बरोबर राहतो तुमचा सरळ व्याज. बरोबर काय राहतो? सरळ व्याज. बघा, हे 2 0 मी इथनं कट केले. ठीक आहे, हे 2 0 मी इथनं कट केले. आता तुम्हाला माहीत आहे 80 गुणेला जर मी 8 केले तर किती येणार? 640. आता तुम्हाला गुणेला 5 करायचे आहे. 640च्या जर तुम्ही अर्धे केले किती येणार? 320. आता त्यावर जर तुम्ही काय केलं बघा, 640 गुणेला किती करायचे होते? 5. तर मी याच्या अर्धे केले, याच्या अर्धे केले. कोणाच्या? 640च्या, जे किती आले? 320. आणि 1 शोकेसचा 0 इथे ठेवून दिला. तर 640 गुणेला 5 किती आलं माझं? 3200. किती आलेलं आहे? 3200. ठीक आहे, बघा इथे ऑप्शनमध्ये 3200 अवेलेबल आहे का? जर तुम्हाला अशा ट्रिक्स शिकायच्या असेल जे मी इथे यूज केली तर तुम्ही डीप स्टडी या यूट्यूब चॅनलच्या प्लेलिस्टवर जाऊन बघू शकता, बेसिक कॅल्क्युलेशन ऑफ मॅथ, ज्यामध्ये मी ह्या ज्या ट्रिक आहे, ज्या पद्धतीने इथे मी गुणाकार केला तो तुम्ही सुद्धा करू शकता जर आपण ते व्हिडिओ बघितले तर. ठीक आहे, नेक्स्ट बघा इथे काय दिलेलं होतं. एका गेट टुगेदरमधील 10 मित्रांनी एकामेकांशी एकदा गळा भेट घेतल्या, किती गळा भेटी होतील? म्हणजे हँडशेक सारखाच हा प्रश्न आहे. बघा, किती होते टोटल? 10 होते. 10 मधला 1 कमी केला आपण, 9. आता त्याला दोघांमध्ये होत होतं तर याला 2 ने भागलं. तर 2 5 10 2 5 10 या दोघांचा गुणाकार करा. 5 9 45, तर किती होणार? 45. ऑप्शन नंबर डी इथे तुमचं राईट आन्सर आहे. नेक्स्ट बघा काय दिलेलं होतं. 225 वर्गमुळात 225 आहे म्हणजे 15, आणि वर्गमुळात 144 आहे म्हणजे 12. तर याला भाग जातो, याला भाग जातो कितीचा? 3चा. 3 5 15 आणि 3 4. आता या 4 ने त्याला भाग करा. बघा, 4 1 4 येणार, राहिला 1.
चार एक चार राहला एक, पुनः तुम्हें एक पॉइंट देना, एक वर पॉइंट दिला म्हणजे चार दोनी आठ, चार दोनी आठ बघा इथे एक पॉइंट वाला फक्त एकुलता एक ऑप्शन इथे अवेलेबल आहे जो ऑप्शन बी आहे तुमचं राइट आंसर। नेक्स्ट बघा इथे काय दिलेलं होतं, एका बॉक्सची लांबी, एका बॉक्सची लांबी पंधरा आहे, रुंदी किती आहे बारा आणि उंची आठ असेल तर त्याचे घनफळ डायरेक्ट इथे यांचा गुणाकार करायचा आहे तुम्हाला, पंधरा गुणेला बारा गुणेला आठ, ठीक आहे। आता बघा मी कशा पद्धतीने याचा गुणाकार करतो, बारा आठ शहाण्णव झाले, बारा आठ शहाण्णव आणखी गुणेला पंधरा आहे, तर आता मी काय करतो या पंधराच्या डबल म्हणजे किती झाले तीस आणि या शहाण्णवच्या अर्धे किती आले अठ्ठेचाळीस यांचा गुणाकार करा, तेच तुमचं काय राहणार आहे आन्सर। बघा मी काय केलं, याच्या डबल केली जे तीस आली आणि याच्या अर्धे केली जी किती आली अठ्ठेचाळीस। आता तुम्हाला हा झिरो शेवकेचा लावायचा आहे आणि या तीनने याला गुणायचा आहे, तीन आठ चोवीस, बघा चाळीस कोणाच्या शेवटी आहे एंडिंगला, तोच तुमचा आन्सर राहणार। तुम्हाला इथे पूर्ण कॅल्क्युलेशन करण्याची गरज नाही, शेवट चाळीस फक्त डीमध्ये अवेलेबल आहे आणि तोच तुमचं इथे राईट आन्सर राहणार आहे, लक्षात येत आहे का। नेक्स्ट बघा काय दिलेलं होतं, नेक्स्ट तीन शेद चार, आता बघा इथे क्वेश्चन काय विचारलेला होता, पुढीलपैकी लहान अपूर्णांक कोणता, पुढीलपैकी लहान अपूर्णांक कोणता, तर मी तुम्हाला काय सांगितलेलं आहे, सर्वांच्या वर पहिले काय करायचं झिरो ठेवायचा, पहिले काय ठेवायचा झिरो, ठीक आहे, सर्वांवर तुम्ही झिरो ठेवला। आता या नंबरने खालच्या नंबरने त्याला भागून घ्या, खालच्या नंबरने त्याला काय करा भाग करा, बघा चार सात अठ्ठावीस, नंतर बघा नऊ नऊ सख त्रेसष्ट, नऊ सख त्रेसष्ट, पुन्हा बघा आठ सख अठ्ठेचाळीस, म्हणजे हे दोन कसे येणार आहेत सारखे, तर या दोघांना आपण पूर्णपणे भागूया, सत्तर भागेला नऊ पूर्णपणे भागायचं आहे कारण हे सेम सेम आले, तर नव साती त्रेसष्ट, नव साती त्रेसष्ट, ठीक आहे, राहले किती पुन्हा किती राहले सात, पुन्हा नव साती त्रेसष्ट म्हणजे सत्याहत्तर येणार, ठीक आहे। आणि याला बघा आता पन्नास भागेला आठ, आठ सख अठ्ठेचाळीस, राहले दोन, पुन्हा पॉइंट दोन येणार सहा पॉईंट दोन, नंतर या अकराने भाग करा सहा सठ सहासठ, चार राहिले म्हणजे तीनचा, तर लहान कोणाला तुमचा पाच छेद अकरा, पाच छेद आठ, इथे तुमचा लहानवाला कोण आहे पाच छेद आठ, लक्षात आलं असेल। नेक्स्ट बघा काय दिलेलं होतं, नेक्स्ट नेक्स्टवाला इझी होता, बघा एका लॉटरीत मिळालेले सात हजार दोनशे रुपये, सात हजार दोनशे रुपये त्याला लॉटरीमध्ये भेटलेले होते आणि ते पैसे त्याने माला सिला आणि नीता यांना अनुक्रमे दिले म्हणते, यांना अनुक्रमे कसे दिले दोन तीन आणि चार याप्रमाणे। आता त्याला लॉटरीमध्ये टोटल पैसे किती भेटले होते रे, सात हजार दोनशे रुपये भेटले होते, किती भेटले होते सात हजार दोनशे, तर याची तुम्ही बेरीज करा किती येणार बघा, तीन अधिक दोन पाच, पाच अधिक चार नऊ, म्हणजे नऊ बरोबर तुम्हाला सात हजार दोनशे दिले आहे, तर एक बरोबर किती येणार बघा, नऊने याला भाग करा आठशे, एक बरोबर आठशे। आता तुम्हाला कोणाचा हिस्सा विचारला त्याने, बघा कोणाचा हिस्सा विचारलेला आहे सिलाचा, सिलाला किती भेटले होते बघा, दोन नंबरवर सिला तर तीन, सिलाला किती भेटले होते तीन हिस्से, आता एक हिस्सा बरोबर आठशे तर तीन हिस्से बरोबर चोवीसशे, किती येणार चोवीसशे, तर इथे तुमचं राईट आन्सर चोवीसशे आहे, जो इथे ऑप्शन नंबर बघा कशामध्ये अवेलेबल आहे, ऑप्शन नंबर एमध्ये तुमचं राईट आन्सर अवेलेबल आहे, ठीक आहे। नेक्स्ट बघा इथे काय दिलेलं होतं, नेक्स्टवाला सुद्धा इझी प्रॉब्लेम होता, बघा जर तुम्हाला ओळखता आलं असेल तर त्यांना कॉंग्रॅच्युलेशन, बघा इथे हा पॉईंट आहे, बघा एक पॉईंट दोन गुणेला एक पॉईंट दोन, ठीक आहे, एक पॉईंट दोन गुणेला एक पॉईंट दोन अधिक झिरो पॉईंट आठ अधिक झिरो पॉईंट आठ, नंतर इथे गुणेला झिरो पॉईंट आठ अधिक दोन पॉईंट चार गुणेला झिरो पॉईंट आठ असं हे तुम्हाला दिलेलं होतं, ठीक आहे। बघा एक पॉईंट दोन गुणेला एक पॉईंट दोन, झिरो पॉईंट आठ गुणेला झिरो पॉईंट आठ, दोन पॉईंट चार गुणेला झिरो पॉईंट आठ असं तुम्हाला दिलेलं होतं। जर तुम्ही याला ऑब्झर्व केलं तर तुम्हाला हा एचा वर्ग दिसत आहे, ठीक आहे, हा एचा वर्ग दिसत आहे, हा बीचा वर्ग दिसत आहे अधिक बीचा वर्ग आणि हा तुम्हाला प्लस दोन ए बी दिसत आहे, प्लस तुम्हाला दोन ए बी दिसत आहे। आता हा कशाचा फॉर्म्युला आहे, ए अधिक बीच्या वर्गाचा हा फॉर्म्युला आहे, तर एचं काम कोणी केलं इथे एक पॉईंट दोनने आणि बीचं काम कोणी केलेलं आहे झिरो पॉईंट आठने, झिरो पॉईंट आठने बीचं काम केलं आणि एचं काम कोणी केलं एक पॉईंट दोनने। आता याचा काय करायचा आहे तुम्हाला वर्ग, तर यांची ॲडिशन जेव्हा करणार तर तुम्हाला किती भेटणार दोन, दोनचा वर्ग किती येतो चार, दोनचा वर्ग किती येतो चार, तर इथे बघा ऑप्शन कुठे अवेलेबल आहे तुमचा दोनचा वर्ग चार,
बघा इथे बी मध्ये तुमचं राईट आंसर अवेलेबल आहे, बी मध्ये इथे तुमचं राईट आंसर अवेलेबल आहे। नेक्स्ट बघा काय दिलेलं होतं, नेक्स्ट बघा, नेक्स्ट मेजवानीसाठी जमलेल्या कुटुंबियांनी दोघांत मिळून एक भाताचे भांडे, तिघांत मिळून एक डाळीचे भांडे, पाचात मिळून एक भाजीचे भांडे आणि सहा जणात मिळून एक श्रीकंदाचे भांडे, याप्रमाणे एकूण 108 भांडीत पदार्थ मांगविली, त्यामुळे कोणत्याही पदार्थ जास्त झाला नाही ना कमी पडला, तर एकूण किती कुटुंबियांनी किती कुटुंब त्या मेजवानीमध्ये उपस्थित होते हे तुम्हाला विचारलेलं आहे। बघा अशा टाईपचा जेव्हाही क्वेश्चन येणार तर तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे, हा तुमचा लसावीवरचा क्वेश्चन आहे। कशावरचा क्वेश्चन आहे? लसावीवरचा। तर इथे लसावी कसं काय झालेलं आहे बघा, मेजवानीसाठी किती व्यक्ती होते, दोघात मिळून म्हणजे हे दोन झाले तुमचे, नंतर काय म्हटलेलं होतं, तिघात मिळून म्हणजे हे तीन, म्हणजे दोन तीन, नंतर बघा पाचात म्हणजे हे पाच, नंतर बघा सहा जणात म्हणजे सहा, आता काही दिलेलं आहे का नाही, तरी दोन तीन पाच सहा यांचा तुम्हाला काढायचा आहे लसावी, याचा लसावी किती येतो, 30 येतो, तर इथे तुमचं राईट आन्सर काय होणार आहे, 30, लक्षात आलं। नेक्स्ट बघा काय दिलेलं आहे, नेक्स्ट वाला बघा, नेक्स्ट इथे बघा, नेक्स्ट दिलेलं आहे एका वर्गातील 20 विद्यार्थ्यांची सरासरी, 20 विद्यार्थी आहे ज्यांची सरासरी किती आहे, 14, जर त्यात वर्ग शिक्षकाचे वय मिळवले तर त्याची सरासरी 15 होते, म्हणजे 21 जणाची सरासरी किती होते म्हणते, 15 होते। तर मला एक सांगा, जेव्हा सर नव्हते त्या क्लासमध्ये तर सरासरी 14 होती, सर आले तर सरासरी काय झाली, 15, याचा अर्थ सरांनी स्वतःचे 15 आणले, सरांनी काय केलं, स्वतःचे 15 आणले, आणि या 20 मुलांसाठी सुद्धा एक एक, कोण जास्त आणलं, या सरांनीच एक एक जास्त आणले, किती जणांसाठी, 20 जणांसाठी, 20 जणांसाठी एक एक जास्त आणलं म्हणजे 20 जास्त आणले, तर 20 अधिक 15 जर केले तर सर कितीचे झाले तुमचे, 35 चे, कितीचे झाले, 35 चे। आशा करतो लक्षात आलं असेल व्यवस्थितपणे। नेक्स्ट बघा काय दिलेलं होतं, नेक्स्ट वाला सुद्धा इजी होता, पाया 5 सेमी व उंची 12 सेमी, पाया 5 सेमी व उंची 12 सेमी असणाऱ्या काटकोन त्रिकोणाचा कर्ण किती, काटकोन त्रिकोणाचा, बघा ही तुमची उंची आहे जी 12 आहे, नंतर तुम्हाला पाया 5 दिलेला आहे आणि इथचा तुम्हाला कर्ण विचारलेला आहे, काय करणार तुम्ही, कर्णाचा वर्ग बरोबर बाजूंचा वर्ग राहतो बरोबर बाजूंच्या बेरजेचा वर्ग, तर 12चा वर्ग 144 आणि 5चा वर्ग 25, या दोघांची ॲडिशन केली किती आली, 169, किती आलेली आहे, 169, आणि 169 कशाचा वर्ग राहतो, 13चा, तर तुमचं इथे राईट आन्सर 13 आहे। नेक्स्ट बघा काय दिलेलं होतं, नेक्स्ट बघा इथे काय दिलेलं होतं, सागर विजयपेक्षा उंच, जो सागर आहे तो कसा आहे, विजयपेक्षा उंच आहे म्हणते, ठीक आहे, अजित श्रीकांतपेक्षा उंच, ठीक आहे, सुचित सागरपेक्षा उंच, सुचित कसा आहे, सागरपेक्षा उंच आहे, म्हणजे सुचित सागरच्या पुढे गेला, श्रीकांत सुचितपेक्षा उंच, म्हणजे श्रीकांत सुद्धा कसा आहे, सुचितपेक्षा उंच, हा झाला इथे तुमचा श्रीकांत। आता तुम्हाला बघा श्रीकांतबद्दल एक सांगितलेलं होतं की श्रीकांत हा अजितपेक्षा उंच आहे, अजित हा श्रीकांतपेक्षा उंच, म्हणजे अजित इथे आला तुमचा। आता काय विचारलेलं आहे, सर्वात उंच कोण आहे, अजित, कोण आहे, अजित, ऑप्शन नंबर डी, लक्षात आलं। नेक्स्ट बघा काय दिलेलं होतं, नेक्स्ट बघा, माझे नाव गजानन, म्हणजे एक गजानन नावाचा व्यक्ती आहे म्हणते, हा इथे तुमचा गजानन, ठीक आहे, एक गजानन नावाचा व्यक्ती आहे, आता काय म्हटलेलं आहे या गजाबद्दल, माझ्या मुलीच्या आते बहिणीचे आईचे नाव, म्हणजे ज्या गजाननाची एक मुलगी आहे जिची एक आते बहीण आहे, म्हणजे गजाननाचीच बहीण, गजाननाच्या बहिणीची मुलगी, आता गजाननाच्या बहिणी जी आहे म्हणते, बघा इथे काय म्हटलेलं आहे, गजानन माझ्या मुलीच्या आते बहिणीचे आईचे नाव, म्हणजे ही जी मुलगी आहे ना, या गजाननाच्या मुलीची आते बहीण जी आहे ना, तिचे नाव काय आहे म्हणते, मेघना, तिचे नाव काय आहे, मेघना, म्हणजे ही कोण आहे, मेघना गजाची बहीण आहे, मेघना कोण आहे, गजाची बहीण, आता मेघनाचे वडील, मेघनाचे वडील म्हणजेच गजाचे वडील, मेघनाचे वडील म्हणजे गजाचे वडील कोण आहे, विठ्ठल आहे, आता विठ्ठल पंत त्यांची बहीण, म्हणजे या विठ्ठल पंतला एक बहीण आहे जिचं नाव काय आहे, रमा आहे, जिचं नाव काय आहे, रमा आहे, तर ती रम्या माझी कोण, म्हणजे माझ्या कोण, तर त्या रमा माझ्या कोण, म्हणजे या गजाच्या कोण आहे म्हणते त्या रमा, तर गजाच्या कोण दिसत आहे, त्या रमा आत्या, कोण दिसत आहे, आत्या,
लक्षात आलं का? नेक्स्ट बघा काय दिलेलं आहे, नेक्स्ट नेक्स्ट बघा इथे काय दिलेलं आहे, सन 1996 ची सुरुवात सोमवारने झाली, सन 1996 ची सुरुवात सोमवारने झाली असेल तर सन 1999 ची सुरुवात कोणत्या वाराने होईल? आता मला एक सांगा, 96 हा कसा आहे, हा लीप इयर आहे, हा कसा इयर आहे, लीप इयर। जर एक तारीख सोमवारची एक तारीख होती, सोमवारची काय होती, एक तारीख होती, एक जानेवारी, तर आता इथनं तुम्ही जेव्हा काउंट करणार म्हणजे 97वा वर्ष, तर कितीने वाढणार, 2 दिवसांनी, म्हणजे कोणता येणार, बुधवार। 97च्या वर्षी कोणता आला, बुधवार। आता 98 जे गेले जेव्हा तुम्ही, तर कोणता भेटणार तुम्हाला, गुरुवार। आता एक ने वाढेल, कारण हा लीप इयर होता का, 97 नाही। मग 99वर जेव्हा जाणार तर कसा येणार, शुक्रवार येणार, काय येणार, शुक्रवार, तो सुद्धा एक ने वाढेल, लक्षात आलं का, तो सुद्धा एक ने वाढेल, तर कोणता दिवस भेटणार आहे तुम्हाला, शुक्रवार। नेक्स्ट बघा इथे काय दिलेलं होतं, नेक्स्ट सुद्धा इजी होतं, सर्व रस्ते घड्याळे आहेत, सर्व रस्ते काय आहे, घड्याळ आहे। बघा हे आपले सर्व रस्ते आहे, जे काय आहे म्हणते घड्याळ आहे, सर्व रस्ते कशामध्ये आहे, घड्याळमध्ये। आता सर्व घड्याळे हे टेबलात आहे, सर्व घड्याळ हे कशामध्ये आहे, टेबलमध्ये, ठीक आहे, सर्व रस्ते टेबल आहेत। बघा सर्व हे जे रस्ते आहे हे कशामध्ये आहे, टेबलमध्ये, तर हे आन्सर बरोबर आहे। बाकीचं इथे तुम्हाला पाहण्याची गरज भासणार नाही, कारण इथे आपलं पहिलंच आन्सर काय झालेलं आहे, बरोबर आलेलं आहे। नेक्स्ट बघा काय दिलेलं होतं, एका रांगेत मध्यभागी उभा असलेल्या मुलाचा क्रमांक 17, म्हणजे जो मध्यभागी उभा आहे त्याचा क्रमांक 17 आहे म्हणते, त्या रांगेत एकूण किती मुले असतील, म्हणजे या साईडला किती आहे 16, या साईडला किती आहे 16, आणि तो एक किती झाले, बघा हे 16, हे 16, 32 अधिक एक तो व्यक्ती होता, तर किती झाले 33, किती आहे 33। नेक्स्ट बघा काय दिलेलं होतं, नेक्स्ट सुद्धा इजी होतं, बघा काय म्हटलेलं होतं, या वेन आकृतीला जुळणारा पर्याय कोणता, या वेन आकृतीला जुळणारा पर्याय कोणता आहे, असा तुम्हाला क्वेश्चन आहे। बघा जर मी आशिया, भारत, पाकिस्तान घेतलं, तर हा झाला आपला आशिया खंड, ज्यामध्ये भारत इथे आहे आणि पाकिस्तान इथे राहणार, तर ही या पद्धतीची डायग्राम झाली का, नाही। आता गाव, जिल्हा, राज्य, म्हणजे हा आपला गाव आहे, तर गाव कशामध्ये येतो, जिल्ह्यामध्ये, आणि जिल्हा कशामध्ये येतो, राज्यामध्ये, तर याची डायग्राम तर अशी निघणार। आता वाद्य विना सनई, वाद्य विना सनई, आता हे सर्व वाद्य आहे ज्यामध्ये विनाई येतो आणि ज्यामध्ये काय येतो, सनई सुद्धा येते, तर ही डायग्राम सुद्धा नाही। आता याच्यासाठी कोणती राहिली, ही वाली, तर इथे ऑप्शन नंबर 4 तुमचं काय राहणार, करेक्ट आन्सर राहणार। नेक्स्ट बघा काय दिलेलं होतं तुम्हाला, नेक्स्ट विसंगत घटक ओळखा, मासिक, कादंबरी, साप्ताहिक, पासिक। तर बघा पासिक म्हणजे 15 दिवसाची गॅप, साप्ताहिक म्हणजे 7-7 दिवसाची गॅप, आणि मासिक म्हणजे महिन्या महिन्याची गॅप। तर कादंबरी हा कसा शब्द आहे, हा पुस्तकांसाठी यूज करणारा शब्द आहे, तर हा इथे या गटात बसत नाही। नेक्स्ट बघा काय दिलेलं होतं, नेक्स्ट बघा इथे, एका दोरीचे समान 5 भाग करायचे असल्यास दोरी किती ठिकाणी कापावी लागेल, एका दोरीचे किती समान भाग करायचे आहे 5, तर दोरी किती ठिकाणी कापावी लागेल असं तुम्हाला क्वेश्चन आहे, तर दोरी किती ठिकाणी कापावी लागेल, 4 ठिकाणी। नेक्स्ट बघा इथे काय दिलेलं होतं, नेक्स्ट सुद्धा इजी होतं, शीर्षासन केलेल्या अवस्थेत राहुलचा जो डाववा हात आहे म्हणते तो पश्चिम दिशेला दाखवतात, तो पश्चिम दिशेला आहे म्हणते, तर राहुलचा चेहरा कोणत्या दिशेला असेल, बघा हा तुमचा उत्तर, हा तुमचा पश्चिम, हा पूर्व, आणि हा तुमचा दक्षिण। आता राहुल जेव्हा शीर्षासन करत आहे तेव्हा त्याचा दाववा हात कुठे येत आहे, या साईडला। आता तुम्हाला माहीत आहे दाववा जर त्याचा पश्चिमेला येत असेल तर याचा अर्थ तो दक्षिणेला त्याचा चेहरा करून बसलेला असेल शीर्षासन अवस्थेत, तेव्हाच त्याचा दाववा हात या साईडला येणार, लक्षात येत आहे का। तुम्ही स्वतःला इमॅजिन करा तिथे, जेणेकरून तुम्हाला व्यवस्थितपणे माहिती होणार तो दक्षिणेला येत आहे म्हणून। नेक्स्ट बघा काय दिलेलं होतं, नेक्स्ट बघा हा क्वेश्चन जर तुम्हाला दिसत नसेल तर मी इथे लिहितो त्याला, बघा 0, 7, 26 नंतर काय दिलेलं आहे 63। आता तुम्हाला इथे क्वेश्चन मार्क आहे, आता हा 0 कधी होतो रे, 1 चा घन वजा 1 म्हणजे 0 येणार, पुन्हा 2 चा घन वजा 1 किती येणार 7 येणार, 3 चा घन वजा 1 किती येणार 26 येणार, 4 चा घन वजा 1 किती येणार आहे 63। तर त्याच पद्धतीने आता तुम्ही काय करणार, 5 चा घन वजा 1 करणार, तर तुम्हाला किती भेटणार आहे 5 चा घन वजा 1 करणार, तर 124 जो इथे तुमचा आन्सर बघा किती मध्ये अवेलेबल आहे, ऑप्शन नंबर सीमध्ये तुमचं इथे राईट आन्सर आहे। बघा हा क्वेश्चन इथे थोडंसं व्यवस्थितपणे दिसत नाही आहे, तरीसुद्धा याला आपण ट्राय करूया,
बघा एका रस्त्यावरून काही घोडे व तेवढेच घोडसवार चालत होते म्हणते, ठीक आहे, एका रस्त्यावरून काही घोडे व तेवढेच घोडसवार चालत आहेत म्हणते, चालले आहेत, काही अंतर कापल्यानंतर त्यापैकी निम्मे घोडसवार हे घोड्यावर स्वार झाले, आता चालणाऱ्या पायांची संख्या 50 झाली तर एकूण घोडे किती होते, तर एकूण घोडे किती होते हे आपल्याला विचारलेलं आहे। आता काही व्यक्ती तर घोड्यांवर बसले, पण घोड्यांचे पाय जितके होते आधी तितकेच असेल, फक्त बसला कोण, व्यक्ती बसले, फक्त बसले कोण, व्यक्ती, तरी सुद्धा काय म्हटलेलं आहे, 50 पाय त्यांना दिसत होते म्हणते, ठीक आहे। आता घोड्याला 4 पाय राहतात आणि व्यक्तीला किती राहतात, 2। तर या पद्धतीमध्ये म्हणजे ऑप्शनमध्ये तुम्ही अशा व्हॅल्यू पुट करत चला आणि जो तुमचा इथे आन्सर येणार तोच तुमचं, बघा माझं म्हणणं कसं आहे, आता तुम्हाला संख्या किती आहे, घोड्यांच्या पायाची 4 आणि व्यक्तींच्या पायाची 2, तर या दोघांची जर तुम्ही बेरीज केली ती किती आली पाहिजे म्हणते, 50, किती आली पाहिजे, 50। जर मी यामध्ये 20 फूट केले तर किती होणार, 80, किती होणार, 80, तर 20 इथे काम करणार का आपला, नाही। म्हणजे घोड्यांची संख्या, एकूण घोडे किती, एकूण घोडे जर मी 20 घेतले, एकूण घोडे जर मी 20 घेतले तर 20 घोड्यांचे किती पाय होतात, 20 घोड्यांचे किती पाय होतात, 80, तर इथे 80 येणार का आपलं, नाही, लक्षात आलं। नंतर बघा, आता मी जर 5 घेतलं, आता जर मी 5 घेतले, ठीक आहे, 5 घोडे जर घेतले तर 5 घोड्यांचे किती पाय होणार, 5 × 20 होणार, 5 × 20, 20 पाय घोड्यांचे झाले, तर माणसाचे 5 जर तुम्ही केले तर येणार का, नाही। तर अशाच पद्धतीने तुम्हाला याला सॉल्व करायचं आहे आणि मला कमेंटमध्ये नक्की आन्सर सांगायचं आहे। 2 ऑप्शन तर मी इथे कट केले, तुम्हाला फक्त आता 2 ऑप्शन चेक करायचे आहे, ठीक आहे। नेक्स्ट बघा, इथे काय दिलेलं होतं, नेक्स्ट ए हा बीच्या डावीकडे बसला आहे, ए हा कसा आहे, बीच्या डावीकडे, ठीक आहे, बीच्या डावीकडे, बी हा सीच्या डावीकडे, बी हा सीच्या डावीकडे झाला। नेक्स्ट काय दिलेलं होतं, सीच्या उजवीकडे डी आणि ई आहे, सीच्या उजवीकडे कोण आहे, डी आणि ई। आता काय विचारलेलं आहे बघा, तर ईच्या डावीकडे सर्वात शेवट कोण बसला, ईच्या डावीकडे सर्वात शेवट कोण दिसत आहे तुम्हाला, ए, तर इथे ऑप्शन नंबर ए तुमचं राईट आन्सर आहे। नेक्स्ट बघा काय म्हटलेलं होतं, नेक्स्टवाला सुद्धा इजी होता, 5 × 9 केले तर 54 आले, 5 × 9 केले तर 54 कसे आले बघा, 5 × 9 केले त्याने तर किती भेटले त्याला, 54, म्हणजे या 45 काय केले त्याने, उलट केले, काय केले, उलट। तर त्याच पद्धतीने आता तुम्हाला 9 × 8 करायचे आहे, जे किती येतात, 72, 72 उलटे जर केले तर तुम्हाला आन्सर किती भेटणार, 27, जो इथे ऑप्शन नंबर ए मध्ये अवेलेबल आहे। नेक्स्ट बघा काय दिलेलं होतं, नेक्स्ट सुद्धा इझी होतं बघा, एका नदीमध्ये पहिल्या दिवसाच्या दुप्पट सिंपले दुसऱ्या दिवशी सापडतात, तर त्या नदीत 6व्या दिवशी 384 सिंपले असतील, तर पहिल्या दिवशी नदीमध्ये किती सिंपले सापडले असतील। बघा पहिल्या दिवशीपेक्षा दुसऱ्या दिवशी कसं, दुप्पट, म्हणजे 2x, पहिल्या दिवशी x भेटले तर दुसऱ्या दिवशी 2x, तिसऱ्या दिवशी काय होणार, 4x, 5व्या दिवशी काय होणार आहे, सॉरी 4थ्या दिवशी काय होणार आहे, 8x दुप्पट, 5व्या दिवशी काय होणार, 16x, आणि 6व्या दिवशी किती भेटणार, 32x। तर तुम्हाला 32x बरोबर किती दिले, 384, 32x बरोबर तुम्हाला किती दिले, 384 शिपते भेटतात म्हणते त्याला, हे ना। तर आता तुम्ही याला कट करू शकता, बघा 8 याला भाग जातो, 8 × 32, याला पुन्हा 8 भाग करा, 8 × 32, 8 × 64, तर 4x बरोबर 48, आता या 4 सुद्धा या 48 भाग जातो कितीचा, 12, तर x बरोबर किती आलं, 12। आणि तुम्हाला विचारलेलं होतं पहिल्या दिवशी किती शिंपणे होते, तर आपण x मानलेलं होतं पहिल्या दिवसचे, तर x व्हॅल्यू किती भेटली तुम्हाला, 12, तर इथे तुमचं राईट आन्सर काय आहे, 12, लक्षात आलं असेल आणि व्यवस्थितपणे मी इथे क्लिअर केलेलं आहे। जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही व्हिडिओला मागे घ्या आणि तुम्ही पाहू शकता पुन्हा, कारण व्हिडिओ तुमच्याचकडे राहणार आहे, ठीक आहे। नेक्स्ट बघा इथे काय दिलेलं होतं, बघा हा क्वेश्चन आपण सोडणार आहोत, कारण इथे याने पेनाने लिहिलेला आहे तर तो क्वेश्चन व्यवस्थितपणे दिसत नाही, याला आपण सॉल्व करूया। बघा BC बरोबर किती आहे, 49, BC बरोबर काय लिहिलं, 49। आता B अंकस्थान किती येतो रे, 2, तर 2 वर्ग केला तर 4 झालं, C अंकस्थान किती येतो, 3, 3 वर्ग केला 9 आले। त्याच पद्धतीने तुम्हाला काय विचारलेलं होतं, CD, तर C वर्ग 9 आणि D वर्ग, C अंकस्थान 3 येतो तर त्याचा वर्ग 9 केला आपण, D अंकस्थान 4 येतो तर 4 वर्ग 16, तर 916 इथे बघा ऑप्शन नंबर A तुमचं राईट आन्सर अवेलेबल आहे। नेक्स्ट बघा काय दिलेलं होतं, नेक्स्ट सुद्धा इझी होतं, बघा नेक्स्ट इथे याने सॉल्व करून दिलेलं आहे, बघा
एक दागिन्याचा व्यापारी किंमतीवर 20% सूट देतो तरीही त्यास 16% नफा होतो, तर दागिन्याची छापील किंमत जर दागिन्याची छापील किंमत 870 रुपये असेल तर त्याची खरेदी किंमत किती असं तुम्हाला विचारलेलं आहे। बघा 870 त्याची खरेदी किंमत होती, ज्यावर त्याने काय केली 20% सूट दिली, म्हणजे 80%ला त्याने विकून टाकली, ठीक आहे। तरी सुद्धा त्याला काय झालं 116 रुपये नफा। तर 100 वर लिहिणार आणि 116 कसे आहे नफ्याचे, तर ते मी खाली लिहिले। हा झिरो, हे जे 100 100 आहे हे कट केले, या 80ला आणि या 116ला 4 भाग जातो, 29 चौक किती होतात, 29 चौक 116 आणि 20 चौक 40 आणि 20 चौक 40। आता या 29ने या 87ला भाग जातो, 29 त्रिक 87, हे झाले 30 30 × 20 केले तर तुम्हाला तुमचा आन्सर 600 भेटणार, किती भेटणार 600। नेक्स्ट बघा काय दिलेलं होतं, नेक्स्टवाला सुद्धा इझी होतं। हे बघा नंबर सिरीज, इथे नंबर सिरीज होती बघा 5 4 9 13 22 35, काय काय दिलेलं आहे बघा 5 4 9 13 22 35। तर इथे बघा याने काय केलं, या दोघांची ॲडिशन केली आणि ती इथे लिहिली। आता या दोघांची ॲडिशन केली ती इथे लिहिली, या दोघांची ॲडिशन केली ती इथे लिहिली, पुन्हा या दोघांची ॲडिशन केली ती इथे, तर आता 22 अधिक 35 जर केले तर तुम्हाला किती भेटणार 57, जो इथे ऑप्शन नंबर सीमध्ये तुमचं राईट आन्सर अवेलेबल होतं। नेक्स्ट बघा काय दिलेलं होतं, नेक्स्टवाला सुद्धा इझी होता बघा। एका सांकेतिक भाषेत हॅमरला काय लिहिलं त्याने, AHMMRE। त्याच पद्धतीने तुम्हाला म्हटलेलं आहे फ्लावरला काय लिहिणार, बघा हॅमर तुमचा या पद्धतीने लिहिलेला आहे, ठीक आहे। हा तुमचा हॅमर आहे, ज्याला काय लिहिलं त्याने, हा एच हा ए इथे लिहिला, हा जो ए आहे ना त्याला इथे आणलं एचच्या खाली, आणि या एचला एच्या खाली, या एमला या एमच्या खाली, आणि या एमला या एमच्या खाली, या ईला इथे आणलं आणि या आरला इथे आणलं। त्याच पद्धतीने तुम्हाला याचा आन्सर मला कमेंटमध्ये सांगायचा आहे फ्लावरचं, ठीक आहे। मी इथे लॉजिक तुम्हाला सांगितलेलं आहे। नेक्स्ट बघा काय आहे, नेक्स्ट बघा काय दिलेलं होतं, सीच्या खाली तुम्हाला एक्स दिलं, आयच्या खाली आर दिला, तर इथे क्वेश्चन मार्क आहे आणि क्वेश्चन मार्कच्या खाली ओ आहे। बघा सीवरून एक्सवर गेला, सीवरून एक्सवर अपोजिट, नंतर काय केलं याने, आयवरून आरवर गेला, काय गेला आयवरून आरवर, कितीची गॅप दिली त्याने, 1 2 3 4 5, तर आयवरून आरवर, ठीक आहे। नंतर ओवरून बघा, ओवरून कशावर जाणार तुम्ही, एलवर, कशावर जाणार एलवर, म्हणजे अपोजिट लेटरच पाहायची होती तुम्हाला, काय पाहायचे होते अपोजिट लेटर, तर कशावर जाणार एलवर, लक्षात आलं। नेक्स्ट बघा इथे काय दिलेलं होतं, बघा हे तुमचे 36 आहे, हे तुमचे 25 आहे, हे 64 आहे आणि हा 1 आहे, आणि हे किती आले म्हणते 20 आले, ठीक आहे। तर इथे तुम्हाला त्याच पद्धतीने या क्वेश्चन मार्कची व्हॅल्यू काढायची आहे। बघा या 36ला काय लिहू शकतो आपण 6, या 64ला आपण काय लिहू शकतो, या 64ला बघा, या 64ला आपण काय लिहू शकतो 8, आणि या 1चा वर्ग म्हणजे 1च होणार, आणि या 2 हे किती आहे 25 हे कशाचा वर्ग आहे 5चा, यांची जेव्हा मी बेरीज केली बघा 6 अधिक 8 किती झाले 14, 14 अधिक 6 किती झाले 20, तर ते मी 20 इथे लिहिले। त्याच पद्धतीने काय करायचं आहे आपल्याला, या हे जे 64 दिले आहे ना, हा 64 कशाचा आहे 8चा, हा जो 4 आहे हा कशाचा आहे 2चा, आणि हा जो 49 आहे तो कशाचा आहे 7चा, आणि हा जो 9 आहे हा कशाचा आहे 3चा। तर आता तुम्हाला याची बेरीज करायची आहे, बघा 3 अधिक 7 10, 10 अधिक 10 म्हणजे 20, शेवटी काय येणार आहे 20, इथे तुमचा आन्सर डीमध्ये अवेलेबल आहे, लक्षात आलं असेल लॉजिक काय आहे। नेक्स्ट बघा इथे काय दिलेलं होतं, नेक्स्टवाला प्रॉब्लेम तर इझी होता बघा। एका पिशवीत 20 पैसे 10 पैसे 5 पैसे याची नाणी 1 आस 2 आस 3 या प्रमाणात आहे, जर पिशवीत 55 रुपये असेल तर पिशवीत 5 पैशाची नाणी किती। बघा 20 पैसे आहे तुमच्याकडं, त्याला मी 20x आणि किती नाणे आहे 1, 20x × 1 अधिक, इथे बघा 10 पैसे आहे, 10x × किती नाणी घ्यायची आहे 10 पैशाची 2 नाणी, नंतर काय दिलेलं आहे 5 पैसे अधिक 5x किती नाणी घ्यायची आहे 3 नाणी × 3 बरोबर किती आहे माझ्याकडे 55 रुपये, तर रुपयाचा कन्वर्ट मी पैशामध्ये करतो तर 100 लावणार म्हणजे किती झाले 5500। आता याच्या सर्वांची बघा 20x अधिक 20x किती झाले 40x अधिक 15x म्हणजे किती झाले टोटल 40x अधिक 15x 55x
पंचावन एक्स बरोबर किती आहे आपल्याकडे 5,500 त्रिया 55 ने याला भाग जातो तर एक्स बरोबर किती आले 100। आता तुम्हाला काय विचारलेलं होतं बघा, तुम्हाला विचारलेलं आहे तर पिशवीत 5 पैशाची नाणी किती, तर 5 पैशाची नाणी किती होती 3 होती, तर या 100 ला 3 ने गुणा तुम्हाला किती भेटणार 300। बघा इथे ऑप्शन नंबर ए मध्ये तुमचं राईट आंसर अवेलेबल आहे। नेक्स्ट बघा काय दिलेलं होतं, नेक्स्ट वाला सुद्धा इजी होता, बघा काय दिलेलं होतं नेक्स्ट। नेक्स्ट बघा किंमत काढा म्हणते, 1004 चा वर्ग तुम्हाला काढायचा आहे। आता 1004 चा वर्ग म्हणा किंवा 1009 चा वर्ग म्हणा, तर कशा पद्धतीने काढायचं हे बघा, 1000 कितीने जास्त आहे 4 ने, तर 4 यामध्ये ऍड करून टाका। 1004 मध्ये 4 ऍड केले तर किती भेटले तुम्हाला 1008। आता बघा हे जे 1000 आहे तर 1000 किती झिरो आहे 3 झिरो, आणि या 4 चा वर्ग केला तर किती येतो 16, तर हा एक झिरो इथे ऍड करून तुम्हाला इथे तुमचं आन्सर लिहावं लागेल, म्हणजे किती झाले 10 08 10 08 0 16 10 08 16, ठीक आहे, म्हणजे किती आन्सर 10816 तुमचं आन्सर आहे, सॉरी 1,08,000 तुमचं इथे आन्सर राहणार। तसंच आता जर तुम्हाला फॉर एक्झाम्पल 1009 वर्ग काढायचा आहे, 1009 वर्ग काढायचा आहे, त्याला सुद्धा काय करणार तुम्ही 1009 9 ऍड करा, म्हणजे 1018 हे झाले। आता 1000 किती झिरो आहे 3 झिरो, आता 9 वर्ग किती येतो 81, तर मी हे 81 इथं लिहिले आणि हा एक झिरो, सेम बघा त्याच पद्धतीने तुम्ही याचं सुद्धा आन्सर काढू शकता। लक्षात आलं असेल मी कोणती पद्धत तुम्हाला सांगितली, आणि ही याची एकूण एकदमच शॉर्ट ट्रिक आहे जी तुम्ही इझिली यूज करू शकता हिला। नेक्स्ट बघा काय दिलेलं होतं, नेक्स्ट बघा, नेक्स्ट बघा इथेच आहे, ए बी सी यांच्या आजच्या वयाची बेरीज, ए बी सी यांच्या आजच्या वयाची बेरीज किती आहे 77, ठीक आहे, आजच्या वयाची 5 वर्षापूर्वी त्या तिघांच्या वयाची बेरीज किती होती म्हणते, 5 वर्षापूर्वी तिघांची, म्हणजे 5 5 5 असे तिघांचे 15 वर्ष तुम्हाला कमी करायचे आहे, कशामधून 77 मधून, तर 77 मधून 15 वर्ष कमी केले तर किती येणार 62, किती येणार आहे 62, लक्षात आलं असेल। नेक्स्ट बघा काय दिलेलं होतं, नेक्स्ट बघा इथे, हां इथे बघा, इथे दिलेलं आहे PQRS ही 4 पुस्तके असून, PQRS ही 4 पुस्तके असून एकाच वेळी 2 पुस्तके घेता येतात, तर अशा किती जोड्या असू शकतात। बघा तुमच्याकडे PQRS असे हे 4 पुस्तकं दिली आहे ज्यामध्ये तुम्हाला त्यांच्या जोड्या घ्यायच्या आहे 2 2 च्या, तर तुम्ही बघा पी सोबत पहिले क्यू ला घेणार, पी सोबत क्यू आला, नंतर पी सोबत आर येऊ शकतो, पी सोबत आर झाला तुमचा, नंतर बघा पी सोबत तुमचा एस येऊ शकतो, ठीक आहे, आता पी कट झाला, क्यू सोबत तुम्ही आर ला घेऊ शकता, क्यू सोबत तुम्ही आर ला घेऊ शकता, पी ला घेऊ शकत नाही कारण आपण पी ला काउंट केलेला आहे। आता क्यू सोबत एस ला सुद्धा घेऊ शकता तुम्ही, क्यू सोबत एस ला, ठीक आहे, आता आता राहिला फक्त आर, जर तुम्ही आर घेतला तर आर सोबत फक्त आर एस येणार, बाकी तुम्ही घेऊ शकत नाही कारण क्यू सुद्धा घेतला तुम्ही आणि पी सुद्धा घेतला, तर एकूण किती झालं बघा 1 2 3 4 5 6, किती पेयर झाल्या 6 पेयर, किती झालेले आहे 6 पेयर इथे तुम्ही घेऊ शकता, लक्षात आलं, तर इथे ऑप्शन नंबर सी तुमचं राईट आन्सर आहे। नेक्स्ट बघा काय दिलेलं होतं, नेक्स्ट वाला सुद्धा इझी होतं, 50 ग्रॅम चहाची एक पुडी याप्रमाणे 100 किलोग्रॅम चहाच्या किती पुड्या तयार होतील म्हणते, 10 किलोग्रॅमच्या, हा झाला 10 आणि किलोग्रॅममध्ये मी याचं कन्व्हर्ट जर ग्रॅममध्ये केलं तर 1000 गुणिला करणार मी, है ना, आणि भागेला काय येणार 50, भागेला काय केलं 50, हा झिरो मी इथे कट केला, हा झिरो मी इथे कट केला आणि या 5 ने या 10 भाग केलं तर 5 2 10 किती झाले 200 पुढे तयार होणार, किती 200। नेक्स्ट बघा इथे काय दिलेलं होतं, बघा हा सुद्धा इझी प्रॉब्लेम होता, इथे काय करा एक्स वजा वाय दिला आहे, तर एक्सची व्हॅल्यू जर मी 5 फूट केली तर वायची व्हॅल्यू मला 2 फूट करावी लागेल, जेणेकरून मला किती भेटणार 3 आन्सर भेटणार, किती भेटणार 3। आता इथे सुद्धा मी जी 5 व्हॅल्यू घेतलेली आहे 5 आणि 2, ती इथे पुट करून पहा, बघा 5 चा वर्ग किती येणार 25 अधिक या 2 व्हायला आपण 2 घेतलं तर 2 चा वर्ग 4, या दोघांची बेरीज केली किती आली 29, म्हणजे एक्सची व्हॅल्यू 5 आणि वायची व्हॅल्यू मी 2 घेतली आणि यांचा काय विचारलेला आहे एक्स वायची किंमत, तर या दोघांचा मी गुणाकार केला तर मला किती भेटणार 10, लक्षात आलं। नेक्स्ट बघा काय दिलेलं होतं, बघा हा क्वेश्चन तुम्हाला दिसणार नाही, इथे मी सांगतो तुम्हाला, हा जो गोल आहे या गोलामध्ये तुम्हाला 2 दिले आहे आणि इथे तुम्हाला 3 दिलेला आहे आणि इथे तुम्हाला 5 दिलेला आहे आणि इथे 5 दाखवलेला आहे, तसंच तुम्हाला काय दिलेलं आहे बघा, इथे हा जो गोल दिलेला आहे इथे 4 आहे, इथे 9 आहे,
नंतर इथे 13 आहे आणि इथे तुम्हाला 13 दिलेला आहे, ठीक आहे, हे 9 होते। आता तुम्हाला या गोलाबद्दल विचारलं तर या गोलामध्ये कसा आहे बघा, इथे तुम्हाला 6 दिलेला आहे, इथे तुम्हाला 5 आहे आणि हे बहुतेक 7 आहे, ठीक आहे, हे 7 आहे। आता तुम्हाला काय म्हटलेला आहे तर इथे क्वेश्चन मार्क आहे, यामध्ये तुम्हाला क्वेश्चन मार्क दिलेला आहे। बघा 2 अधिक 3 जर केले तुम्ही किती झाले 5, 5 अधिक 5 10। आता या 10 ला जर मी 2 ने भागलं तर किती झाले 5 आंसर येणार। सेम इथे बघा 4 अधिक 9 किती झाले 13, 13 अधिक 13 किती झाले 26, 26 ला जर मी 2 ने भागलं तर किती येणार 13। सेम इथे 5 अधिक 7 करा किती झाले 12, 12 अधिक 6 किती झाले 12 अधिक 6 18, 18 ला 2 ने भाग करा तर इथे कोण येणार आहे 9। तर इथे तुमचं राईट आन्सर बघा इथे आहे का, हो बघा ऑप्शनमध्ये सीमध्ये अवेलेबल होतं तुमचं राईट आन्सर, ठीक आहे। नेक्स्ट बघा काय दिलेलं होतं, नेक्स्ट बघा नेक्स्ट वाला तर एकदम इजी होता, 750 लिटर पाणी, 750 लिटर पाणी मावणाऱ्या टाकीचा 4/15 भाग पाण्याने भरलेला आहे, तर त्या टाकीत अजून किती पाणी, अजून किती लिटर पाणी मावेल म्हणते। बघा 750 लिटरची तुमची टाकी आहे, ज्यामधला किती भाग भरलेला आहे 4/15 भाग तुमचा भरलेला आहे, याचा अर्थ 11/15 तुमचा भाग बाकी आहे भरायचा, 11/15 तुमचा काय भाग बाकी आहे भरायचा। तर या 15 ने मी या 75 ला भाग करू शकतो, 15 5 75, तर 50 × 11 करा, 50 × 11 जेव्हा तुम्ही करणार तर तुम्हाला काय भेटणार आहे 550, जो इथे तुमचं राईट आन्सर सी मध्ये अवेलेबल आहे। नेक्स्ट बघा काय दिलेलं होतं, नेक्स्ट बघा नेक्स्ट काय आहे, हे 10 आहे बघा, 8 10 12 याप्रमाणे गट केलेल्या प्रत्येक वेळी 4 चिकू उडतात, काय म्हटलेलं आहे एका टोपलीत चिकूचे 8 8 10 12 याप्रमाणे गट केल्यास प्रत्येक वेळी 4 चिकू उडतात, तर टोपलीत कमीत कमी किती चिकू असतील, तर टोपलीत तुम्हाला चिकू किती आहे हे काढायचं आहे चिकू, ठीक आहे। बघा आता प्रत्येक वेळी 4 4 उडत आहे, तर या 8 ने जर मी या 120 ला भाग केलं तर उडणार का, कारण 8 ने जर तुम्ही 120 ला भाग केलं तर 15 चा पूर्ण भाग जाणार, एकही चिकू इथं उडलेला नाही। नंतर या 8 ने या 16 ला भाग करून पहा, बघा 8 ने या 16 ला जेव्हा भाग केला तर तेव्हा 4 चिकू उडतात, पण आता आपण काय करूया 8 ने इथे सक्सेसफुल झालं तर 10 ने सुद्धा सक्सेसफुल होतो का हे सुद्धा पाहूया। 10 ने जेव्हा मी याला भाग केलं तर बघा 10 1 10 पुन्हा 10 1 10, तर राहिले किती शिल्लक, किती शिल्लक राहिले 5, म्हणजे हा सुद्धा आन्सर होणार नाही कोणता, 116 ही नाही आणि 120 ही नाही। नंतर आपण या 64 ला पाहिलं तर 64 ला 8 ने पूर्ण भाग जातो आणि आपल्याला नेहमी किती चुकू उडले पाहिजे 4, तर आता राहिलं कोणतं, फक्त ऑप्शन नंबर डी, आणि तोच तुमचा इथे राईट आन्सर होणार आहे, त्याला पाहण्याची सुद्धा गरज भासणार नाही कारण आपण इथे अगोदरच यांना बाकीच्यांना चेक केलेला आहे। आशा करतो तुम्हाला व्यवस्थितपणे व्हिडिओ क्लिअर होत असेल। नेक्स्ट बघा काय दिलेलं होतं, नेक्स्ट वाला सुद्धा इजी होता, बघा 1 पासून 100 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची एकूण बेरीज किती, 1 पासून 100 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती, एकदम इजी आहे बघा। 100 पर्यंतचे म्हणजे 100/2 आणि ब्रॅकेटमध्ये पहिली टर्म कोणती आहे 1 आणि शेवटची टर्म कोणती आहे 100 आणि शेवटचा कोणता आहे 100, या 2 ने या 50, 2 ने या 100 ला भाग केलं किती आले 50। आता या दोघांची बेरीज केली जी किती आली 101, तर 101 × 50 केले किती येणार 50 50, बघा ऑप्शन नंबर सी मध्ये तुमचं राईट आन्सर अवेलेबल आहे। नेक्स्ट बघा काय दिलेलं होतं, नेक्स्ट वाला सुद्धा इजी होतं, बघा बघा इथे बघा इथे तासी 54 किमी वेगाने जाणारी आगगाडी एक विजेचा खांब 18 सेकंदात ओलांडते, तर त्या आगगाडीची लांबी किती, हे तुम्हाला विचारलेलं आहे। बघा अंतर बरोबर तुम्हाला माहीत आहे काय होतो, अंतर बरोबर वेग, अंतर बरोबर काय होतो वेग, ठीक आहे, वेग गुणेला वेळ। आता जो तुमचा वेग आहे तो कशामध्ये आहे तासामध्ये, तासी किमीमध्ये, तर त्याला आपण मीटर पर सेकंडमध्ये करूया, म्हणजे 24 × 5/18 करूया आणि वेळ तुम्हाला 18 दिलेला आहे। आता या 18 ने हा 18 कट केला, 54 × 5 करायचे आहे, 54 च्या अर्धे करा किती येणार 27 आणि 1 0 त्यावर ठेवून द्या, तर तुम्हाला 270 तुमचा आन्सर भेटणार, किती भेटणार 270। आता मी इथे 5 ने याला कशा पद्धतीने गुणलं, जर तुम्हाला हे ट्रिक शिकायची असेल तर डी स्टडी या यूट्यूब चॅनलवर जा आणि तिथे मी बेसिक कॅल्क्युलेशन ऑफ मॅथ ही एक प्लेलिस्ट तयार केलेली आहे, बेसिक कॅल्क्युलेशन ऑफ मॅथ,
त्यामध्ये कोणत्याही संख्येला कशा पद्धतीने गुणायला हवं किंवा भागाकार कशा पद्धतीने करायला हवं हे सुद्धा सांगितलेलं आहे। आपण जर आतापर्यंत तो व्हिडिओ बघितला नसेल तर डीप स्टडी या यूट्यूब चॅनल जाऊन नक्की तो व्हिडिओ बघून घ्या, जेणेकरून तुम्हाला या पद्धतीचे शॉर्टमध्ये कॅल्क्युलेशन कशा करायचे हे सुद्धा लक्षात येणार। बघा काय दिलेलं होतं, घड्याळीतील तास काटा व मिनिट काटा पुढीलपैकी कोणत्या वेळी काटकोनात असतो। आता तुम्हाला माहीत आहे काटकोन 3 आणि 9 तयार होतो, 3 आणि 9, तर इथे 6, 12, 3.5, तर इथे तुमचं राईट आन्सर 9, ठीक आहे। नेक्स्ट बघा काय दिलेलं होतं, नेक्स्ट बघा इथे पोत्यातील म्हणजे एक पोता आहे ज्यामध्ये संत्र व सफरचंद आहे, संत्रे आणि सफरचंद, हे तुमचे संत्रे झाले आणि हे तुमचे सफरचंद झाले, ठीक आहे। ज्यांचे प्रमाण 8 आणि 5 आहे म्हणते, 8 आणि 5, जर सफरचंदाची संख्या, जर सफरचंदाची म्हणजे सफरचंद 5 आहे त्यांची संख्या किती म्हणते 160, तर 5 बरोबर 160, तर 1 बरोबर किती येणार बघा, 5 त्रिक 15 आणि 5 दोन्ही 10 म्हणजे 1 बरोबर किती आले तुमचे 32। तर आता तुम्हाला क्वेश्चन काय आहे, तर त्या पोत्यातील एकूण फळांची संख्या, त्या पोत्यातील एकूण फळांची एकूण फळं किती आहे, 8 अधिक 5 केले तर 13, तर 32 गुणिले 13 करा आणि याचा आन्सर मला कमेंटमध्ये सांगा, 32 गुणिले 13 किती येतात, ठीक आहे। आशा करतो तुम्हाला सेशन 101% आवडलेला असेल। जर तुम्हाला सेशन खरोखर आवडला तर सेशनला नक्की लाईक करा, तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनला इथे क्लिक करायचं विसरू नका, जेणेकरून तुम्हाला वेळोवेळी नोटिफिकेशन प्राप्त होईल जेव्हाही मी व्हिडिओ अपलोड केला तेव्हा। थँक्यू, जय हिंद।